नीलम गुरी का आज नागपुर में आगमन हुआ है। इस मौके पर उन्होंने मीडिया से बात की। उन्होंने कहा कि सरकार पर टीका करने वालों को जनता बताएगी। उन्होंने ये बात संजय राउत के विधान की बात की है। साथ ही उन्होंने कहा कि आने वाले लोकसभा और राज्यसभा के चुनाव में जनता किसके साथ है यह पता चल जाएगा। उन्होंने आगे क्या कहा देखते है। मुळामध्ये जे स्वतः चौकशीसाठी तुरुंगात जाऊन आलेले आहेत ते कुठल्या स्वातंत्र्याच्या सत्याग्रहासाठी गेलेले नव्हते, परंतु मी कोणाच्या व्यक्तीचं नाव घेण्यापेक्षा जे टीकाकार आहेत मोदी साहेबांचे, एकनाथ शिंदेचे, देवेंद्र फडणवीसांचे, अजित पवारांचे, त्या सर्व टीकाकारांबद्दल हे असं म्हणेन की नुकतंच काल लोकसभेमध्ये पंतप्रधानांचं भाषण झालं आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये लोकसभेमध्ये जी जी विधेयकं पास झाली, जे काम झालं, जी 370 सारखी कलमं आहेत किंवा लोकांच्यासाठी जे मुद्दे आहेत त्याचा मुद्द्याचा विचार केला तर आज आनंदाचा शिधा असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्यासाठी केलेल्या सुखसोयी असतील, कायदे बदल असतील, केंद्राने सुद्धा 376 आणि अनेक कायद्यांमध्ये चांगले बदल केलेले आहेत, तर या गोष्टींच्या वरती काही समजून घेण्याच्या ऐवजी केवळ राजकीय द्वेषातून टीका करत राहणं, तर जनता पण खूप हुशार आहे, जनतेला त्याच्याबद्दलचा कौल त्यांनी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये देतील आणि आत्ताच तुम्हाला येणाऱ्या राज्यसभा आणि येणाऱ्या बाकीच्या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये या सरकारच्या पाठीमागे केंद्रातल्या आणि राज्यातल्या जनता कशी उभी आहे हे चित्र दिसेल। परंतु एक मराठीमध्ये म्हण आहे की जो झोपलेला आहे त्याला जाग करता येतं, ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यांना मात्र हे दिसत नाही। आणि म्हणून मी असं म्हणेन की या संदर्भामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका चाललेली आहे, तर गृह विभाग जो आहे तो सक्षम आहे आणि ज्या माणसं लोकांमध्ये मिसळतात त्यांच्यासमोर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे येऊन थांबत असतात, त्याच्यामध्ये कुठलाही पुरावा की ज्याच्यामध्ये त्या गुंडांबरोबर काही व्यवहार केला आहे किंवा ती माणसं जी आहेत त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत किंवा काय, त्याच्याबद्दलचा कुठलाही पुरावा नसताना असे बेछूट आरोप करणं मला असं वाटतं दुर्लक्षणीय आहे, त्याच्यात काही दखल घेण्यासारखं नाही आहे।